मी वैष्णवी, आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. शिवकालीन इतिहासात नोंद असलेला भटेला तलाव आता इतिहास जमा झाला आहे. सदर तलाव हा शिवरायांच्या पावन पदस्पर्शाने पवित्र झालेला तलाव असून या तलावावरील अतिक्रमणे हटवून हा तलाव पुन्हा एकदा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी निर्भय सामाजिक सेवाभावी संस्थेतर्फे करण्यात आली आहे. ही संस्था गेली अनेक वर्षे सदर मागणी करत असल्याचे संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयपाल कांबळे यांनी पत्रकारांना बोलताना सांगितले. आज आम्ही सतत 3 वर्षापासून निर्भय संस्था, याच्या अगोदरपासून मी 3 वर्षापासून जयपाल शिवराम कांबळे भटेले तलाव जे दुर्गाडी किल्ल्याच्या उर्दू शाळेच्या पाठीमागे आहे आणि ते पुरातत्त्वीय काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते भटेले तलाव आहे. आज त्या भटेले तलावावर बऱ्याच काय बिल्डिंग तपेले वगैरे झाले, म्हशीचे तपेले, इतर काही गोष्टी सगळ्या झालेल्या आहेत आणि वारंवार सतत पाठपुरावा करत आहे 3 वर्षापासून की हे भटेले तलाव वर जे झालेला जो प्रकार आहे तो निष्कर्षित करून टाका. पण महापालिकेचे अधिकारी बरेच काही टोळाटोळीची कारणं देतात. या संदर्भात संस्थापक विक्रांत चास्कर, राष्ट्रीय उपाध्यक्ष मनीष हेवाळे, प्रदेश अध्यक्ष जयपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष आसिफ रिझवी, ज्योती जाधव, समाधान मुळे, मंगेश ठाकूर यांच्या वतीने नुकताच पत्रकारांशी संवाद साधण्यात आला. यावेळी सदर तलाव पुन्हा उपलब्ध करून द्यावा, तसेच या तलावाच्या दुर्दशेस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी अपेक्षा जयपाल कांबळे यांनी व्यक्त केली आहे. असे न झाल्यास लवकरच या प्रकरणी जनहित याचिका दाखल करणार असल्याचेही कांबळे यांनी यावेळी बोलताना सांगितले. भटेले तलाव जे पुरातत्त्व काळापासून छत्रपती शिवाजी महाराजांचे तिथे भुयारी मार्ग आहे आणि ह्या सर्व मार्ग आणि हे सर्व आठवणी महापालिकेने शोधून द्यावं आणि भटेले तलाव हाय तसंच पूर्वी तसंच असायला पाहिजे. हीच माझ्या निर्भय संस्था आणि माझ्या कार्यकारिणी संस्थेच्या मागणी आहे आणि जे जे अधिकारी या प्रकरणात आहे ते सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. तसंच मी पोलीस स्टेशन, जिल्हा अधिकारी, तहसील आयुक्तापासून सगळ्यांना मी हे पत्रव्यवहार केलेलं आहे की याच्यात ताबडतोब कारवाई झाली पाहिजे आणि जर कारवाई नाही झाली तर येत्या काही काळामध्ये मी जनयाचिका दाखल करणार आहे हायकोर्टला, याची महापालिकेने नोंद घ्यावी. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमचे संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.